आता महत्त्वाचा विषय काय, जणाला शेती जमीन वगैरे नसतात, फक्त एक दोन तीन गुंठे वगैरे जमीन असतात, त्याच्यातनं आपणाला हे कुक्कुटपालन जर कोंबडीपालन जर अंड्याचे जर कोंबड्या केल्या तर आपणाला किती जागा लागतो? आता मला याच्यात खचून एक 3 ते 4 गुंठ्यात माझं 1000-2000 कोंबड्याचं इथं पालन होऊ शकतं, तर एखादं गुंठ्यात तुम्ही जरी 200-300 जरी कोंबड्या पालन जर केला त्याच्या माध्यमातून जर दररोज 200 अंडी जरी उत्पन्नात निघाले तर 1500-1600 रुपयाची अंडी जातात, 5-6 खाद्य केलं तर 1000 रुपये तुम्हाला राहतं। ह्याच्यासाठी बारीक विचार करा। हा व्यवसाय बारीक दिसतो पण हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग करणारा व्यवसाय म्हटलं तर कुक्कुटपालन अंड्याचं पालन व्यवसाय। मग त्याच्यामुळं लोक काय करतात की बाबा याच्याकडनं बघताय कुक्कुटपालन कोंबडीपालन आहे, म्हणजे व्यवसाय चांगला वाटत नाही। पण आपण व्यवसाय चांगला वाटण्यासाठी करायचा आहे का, महत्त्वाचं आपणाला आर्थिक नियोजन करायचं आहे, ह्यासुद्धा विचार केला पाहिजे शेतकरी बांधवानं। आणि 100-200-500 कोंबड्यापर्यंत जर कॅपॅसिटीनुसार जर केलं तर आपणाला कुठेही कुणाच्या पुढं हात पसरायची गरज नाही, कुठल्या शासनापुढं बी हात पसरायची गरज नाही। आपलं उत्पन्न आपणच वाढवून आपले आर्थिक नियोजन करून आपलं कुटुंब कसं चालेल ह्या पद्धतीचं नियोजन ह्या व्यवसाय माध्यमातून होऊ शकतं। नमस्कार, मी अनिल बन्ने, तुम्ही पाहताय संचित टीव्ही न्यूज। आणि संचित टीव्हीच्या माध्यमातून आज आपण माहिती घेणार आहोत कुक्कुटपालनाबद्दल। कुक्कुटपालन म्हटलं की आपल्याला माहिती आहे ब्रॉयलर कोंबडी, त्यानंतर डीपे गावरान असं म्हटलं जातं त्या कोंबड्या आहेत, त्यानंतर असे वेगवेगळ्या कडकनाथ कोंबड्या आल्या, त्यानंतर गिरीराज, असे वेगवेगळ्या कोंबड्या जरी असल्या तरी आत्ता आपण ज्या फार्मवरती उभा आहोत ते फार्म आहे विजय ताडसरांचं, जत येथील फार्म आहे। तर यांच्याकडं असणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत ते थोडेसे वेगळे आहेत आणि हा अनोखा प्रयोग सर नेहमीच असे वेगवेगळे प्रयोग करत असतात। यापूर्वी आपण शेळीपालनाची देखील बातमी आणि मुलाखत आपण सविस्तर पाहिलेलो आहोत। आज आपण माहिती घेणार आहोत या कुक्कुटपालनाबद्दल नेमकं कोंबड्या कुठल्या आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, किती अंडी देतात, मांसाहारासाठी त्याचा कितपत फायदा होतो आहे, अशा अनेक प्रश्नावरती आत्ता आपण मुलाखत घेतो आहे। सर, आपलं संचित टी व्ही न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे। आता या ठिकाणी कुक्कुटपालनचा प्रोजेक्ट मी केलेला आहे, त्याचे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप म्हणून जातीची कोंबडी आपण निवडलेली आहे। या निवडायचा मागचा उद्देश म्हणजे ही कोंबडी नर जो असतो कोंबडा तो 5 ते 6 किलोचा मांसासाठी होऊ शकतो आणि कोंबडी 4 ते 5 किलोपर्यंतची जाऊ शकते। व त्याच पद्धतीने मांसाचा विचार केला तरीसुद्धा चांगलीच आहे। आणि अंड्याचा जर विचार केला तर ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जी कोंबडी आहे ती शासनानं हे केलेलं आहे की बाबा लोकांनी तिथं करावं व सरकारी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोंबडी पिलं अंडी असंसुद्धा फ्रीमध्ये देतात। ह्याचं कारण म्हणजे शासन विचार काय केला की बाबा एका वर्षात आपली जर देशी जर कोंबडी जर विचार केला तर 125 ते 150 अंडी देतो, पण ब्लॅक ॲस्ट्रोलॉप अशी कोंबडी आहे की पहिला टॉप 10 कोंबडी आहे ती, त्याच्यातनं वार्षिक जर अंड्याचा विचार केला तर ती 280 ते 290 एवढे अंडी देऊ शकते कोंबडी। आणि मांसालासुद्धा विक्री करण्यासाठीसुद्धा ही व्हरायटी चांगली आहे, त्याच्यासाठी मी विचार करून ब्लॅक ॲस्ट्रोलॉप कोंबडी ही आपण इथं 700 ते 800 पिलांचं आपण आणलेलं होतं, आता ते 3 महिन्याचे झालेत, अजून 2 महिन्यानंतर आम्हाला अंड्यासाठी उत्पादनासाठी ते चालू होईल। व ती आता सध्याला मी शेड केला आहे की बाबा 20 बाय 80 शेड केलेला आहे की बाबा त्याला उन्हाचं जर काय जर त्रास झाला तर ती सावलीत बसण्यासाठी कमी खर्चात एकदम तुम्ही बघता की कमी खर्चात एकदम शेड आपण 2 ते 3 हजार कोंबड्यांचा केलेला आहे। ह्याच्यात आम्ही सिमेंटचे डाम वापरलेत खाली व सिमेंटचे डाम वापरून वरती पक्षाचा बाबा कुठला जर अडचण येऊ नये ह्याच्यासाठी मी वरून जाळी मारलेली आहे, त्याच्यामुळं वरचा का कुठलाही पक्षी आत येऊ नये, कुठलाही प्राणी आत येऊ नये व कोंबड्याच्या पिलांना व कोंबड्यांना इजा होऊ नये ह्याच्यासाठी केलं आहे। फक्त मला आता सध्याला 100 बाय 100 शेड आहे इथं, तर ह्याला फक्त खर्च आला की 70 ते 80 हजार रुपये, एवढ्यात 100 बाय 100 म्हणजे 2 ते 3 हजार कोंबड्यांचं आपण इथं संगोपन करू शकतो आहे। अशा पद्धतीचं कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आपण हे प्रयत्न केलेला आहे, हा प्रयोग केलेला आहे आपण। हे 100% आता सध्याला तर आपण 3 महिने आपण याच्यात पालन करतो आहे, सक्सेस झालेलं आहे, कोंबडीला कुठलाही आजार नाही, त्याच्या माध्यमातून आपण कमी आजार थोडासा यायच्या अगोदरच त्याचं प्रिक्वेन्स म्हणून आपण अँटीबायोटिक वगैरे दिलेलं आहे, त्याच्यामुळं रोगराई कोंबडीला नाही या
व रोगप्रतिकार शक्ती ब्लॅक ॲस्ट्रोलोपला जास्त आहे, त्याच्यामुळं हे आम्ही कोंबडी पालन इथं केलेलं आहे. खुराक व पाणी व्यवस्थापन म्हणजे आता फ्री स्टार्टर, स्टार्टर व फिनिशर अशा पद्धतीची कोंबडीत खुराक आहेत. मग ते 25 ते 30 रुपयाला किलोनं मिळतं. मग ते दररोज की बाबा अंड्याला कोंबडी आलेली कोंबडी ही 110 ग्रॅमच्या वर खाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता जर पिला असेल तर 50 ग्रॅम ते 40 ग्रॅम हे फीड खाती. मग लोकांना एक भाऊ झाला की बाबा फीडच्यामुळं आपल्याला अंडी परवडत नाही, त्याच्यामुळं लोक फीड घालत नाहीत. कुठंतर गवताचं 4 पेंड्या टाकणे अशा माध्यमातनं कुक्कुटपालन व अंड्याचे कोंबडी पालन होऊ शकत नाही. त्याच्यासाठी फीड जे आहे, आता आम्ही बारामती ॲग्रो वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्या आहेत, त्या माध्यमातनं ती फीड उपलब्ध होतं 25-30 रुपये किलोनं. मग 100 ग्रॅम जर खाल्लं तर त्याला 2.5 रुपये खर्च आहे एका कोंबडीला. 2.5 रुपये जर खर्च आला तर कोंबडीचं अंडं ही देशी अंड्यामध्ये गिणलं जातं ह्यासुद्धा कोंबडीचं, तर 8 रुपये कमीत कमी 8 ते जास्तीत जास्त 12 रुपयेपर्यंत अंडी जातं. आपणाला 7 रुपयाचा जरी विचार केला तरीसुद्धा कुक्कुटपालन हे आपणाला परवडतं आणि त्याच्या माध्यमातूनसुद्धा 50% आपणाला उत्पन्न जास्त मिळू शकतं. ह्याचं कारण म्हणजे 2 ते 3 रुपये दररोज एका कोंबडीला खर्च असला तर 7 ते 8 रुपयाला अंडं जातं. ह्या माध्यमातून आपल्याला एका कोंबडीमागं दररोजचं 4 रुपये जर राहिलं तर 1000 कोंबडीमागं 4000 रुपये दररोज आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. ह्याच्यामुळं मी ह्या पद्धतीनं आता एक डेमो तयार केलेला आहे. ह्या डेमोतनं आता सध्याला तर सक्सेस झालेलं आहे, पुढं जर सक्सेस झालं तर ह्या पद्धतीनं आमचं 5 ते 10 हजार कोंबड्या अंड्याच्या कोंबड्या करण्याचं मानस आहे. आता महत्त्वाचा विषय म्हणजे बॉयलर कोंबड्याचं, ते आता सध्याला करार पद्धतीनं आहे, त्याच्यामध्ये कसं किलोमागं 10 रुपये 8 रुपये असं कमिशन आहे. मग ते हमाली केल्यासारखं होतं. आणि हे जे अंड्याचं उत्पन्न आहे ते आज आपल्या बाजार मार्केटमध्ये कुठल्याही बाजार खेडेगावात असू दे बाजार उपलब्ध आहे अंड्यासाठी, देशी अंडं मिळेना. आणि ह्या कोंबडीच्या ह्याच्यात प्रोटीन्स जास्त असल्यामुळं ह्या ब्लॅक ॲस्ट्रोलोप वगैरे असं फॉरेन कंपनी कोंबड्या आहेत ह्याचं मागणीसुद्धा जास्त आहे. आणि मासातसुद्धा विचार केला तर आज जर जिवंत कोंबडी जर 200 रुपये जर विचार केला, 4 किलोची जरी कोंबडी जर झाली तर 800 ते 900 रुपयाला आपल्याला ते पर पीस जाऊ शकतं. खर्च वजा केला तर 200-300 रुपये आपल्याला प्रत्येक कोंबडीमागं राहू शकतं. महत्त्वाचा कसा आहे, कोणताही रोग जर आला तर कोंबडीवर जातं. ते कोंबडीवर कुठलाही रोग नाही. आज परवा गेल्या 2 वर्षापूर्वी जर कोरोनाचं जे संकट आलं ते कोंबडीवर ढकलण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक शेतकऱ्याचं 10-10, 20-20 रुपयाला कोंबडी विक्री केली आणि ह्याच्यात नाही म्हणलं तर शेतकरी एक आत्महत्या केली अशी परिस्थिती आहे. पण काही जणांनी अफवा पसरून, काही जणांनी की बाबा कोंबडीमुळं हा रोग येतो हे अफवा पसरून कोंबडीला जरा थोडंसं नाव खराब करून त्या कोंबडीला एक बाबा एक प्रकारचं ते शापित म्हणल्यासारखं काम झालं आहे. त्यामुळे शेतकरी देशी ना, पण शेतकरी बांधवांना एवढंच मी सांगू शकतो की बाबा कोंबडीमुळं आजार हा कोणताही होऊ शकत नाही. कोंबडी ही फिरती माशासारखीच प्राणी आहे, जो मासा जो निरोगी असतो त्या प्रकारेच असतो. कोंबडीच्या माध्यमातून कुठलाही रोग येत नाही, कुठल्याही आपल्याला बळी न पडता आपणच अपवा तयार करायची आणि आपल्याच शेतकऱ्याच्या बांधवाचा तोटा करायचा. तो शेतकरी पूर्ण तळागाळाला जातो, परत त्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती व्यवस्थितरित्या होत नाही, आत्महत्याला प्रवृत्त होतो. ह्याच्यामुळं कृपा करून कोंबडीला कुठलाही रोग नसतो, कोंबडीमुळं कुठलाही रोग येऊ शकत नाही. हे डॉक्टरांचा सल्ला आहे, ते डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आपल्यावर कुठलाही विश्वास ठेवू नये. सर, महाराष्ट्रातील कडकनाथ कोंबडीचं जे प्रकरण झालं त्यानंतर शेतकरी सध्या नकारात्मक विचार या व्यवसायाबद्दल करत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? करार पद्धत शेती चांगली की स्वतः आपण केलेलं हे पोल्ट्री फार्म? आता महत्त्वाचं ह्याच्यात फसवणूक करणारे 10 मार्केटमध्ये लोक असतात, त्याचा जर विचार केला तर आपण कुठलाही व्यवसाय करू शकत नाही. कडकनाथ हा व्यवसाय कसा झाला की लोकांच्याकडे 5-50 हजार रुपये घ्यायचे आणि त्यांना पिल्लं द्यायचे आणि ते खाद्य द्यायचं आणि त्या माध्यमातून आर्थिक त्यांची हे करायचं, म्हणून फसवणूक झाली ही मान्य करावं लागेल, फसवणूक झाली. पण शेतकऱ्यांतला पूर्वीपासून आज कडकनाथ आत्ता आले, पण ह्याच्या अगोदरपासून सुद्धा आपल्या 10-10, 50-50 कोंबड्या आपल्या असायच्या प्रत्येकाच्या दारी. त्याच्या माध्यमातून जर मंगळवार जर बाजार आमच्याकडे आठवडा बाजार असतो त्या माध्यमातून अंडी विकून लोक बाजार करून घेऊन जायचं, एवढ्यापर्यंत कोंबडी पालन आपल्याला साथ देते. त्याच्यामुळे कडकनाथ ही अपवायला न बळी पडता आपण ह्या व्यवसायाकडे वळाव व
आता महत्त्वाचं काय काय मार्केटमध्ये आले की बाबा ॲग्रीमेंट वगैरे करून देणं ह्याच्याकडनं वळता 5,000 कोंबड्या करायच्या आहेत तिथं 500 करा 100 करा पण स्वतःचा व्यवसाय करा कुठल्याही ह्याला मार्केटिंगला जाऊन कुठल्याही ॲग्रीमेंट करू नका त्याच्यामुळे एवढंच हे करतो आहे की बाबा शेतकऱ्यांना कोणाला फसवत नाहीत पण शेतकरी लवकर फसतो त्याच्यामुळं या मार्केटमधले काय थोतांड लोकं असतात ही काय तर अपोयाला ही करून आमिषाला बळी पाडा लावून शेतकऱ्याकडनं पैसे उकळण्याचं काम करतात एवढ्याच मात्र या लोकांच्यापासून थोडंसं सावध राहा आणि आपला व्यवसाय हा स्वतःच करा स्वतःचं मार्केट स्वतः बनवा प्रत्येक आठवडा बाजारमध्ये अंडी विक्री होत असती अंडी घेणारे लोकांची संख्या जास्त आहे त्याचा फायदा घेऊन व्यवसाय तुम्ही पुढं वाढवा. आता महत्त्वाचा विषय काय जणाला शेती जमीन वगैरे नसतात फक्त एक 2-3 गुंठे वगैरे जमीन असतात त्याच्यातनं आपणाला हे कुक्कुटपालन जर कोंबडीपालन जर अंड्याचे जर कोंबड्या केल्या तर आपणाला किती जागा लागतो. आता मला ह्याच्यात खचून एक 3-4 गुंठ्यात माझं 1,000-2,000 कोंबड्याचं इथं पालन होऊ शकतं. तर एखादं गुंठ्यात तुम्ही जरी 2-300 जरी कोंबड्या पालन जर केला त्याच्या माध्यमातून जर दररोज 200 अंडी जरी उत्पन्नात निघाले तर 1500-1600 रुपयाची अंडी जातात. 5-6 खाद्य केलं तर 1,000 रुपये तुम्हाला राहतं. ह्याच्यासाठी बारीक विचार करा. हा व्यवसाय बारीक दिसतो पण हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग करणारा व्यवसाय म्हटलं तर कुक्कुटपालन अंड्याचं पालन व्यवसाय. मग त्याच्यामुळं लोक काय करतात की बाबा ह्याच्याकडनं बघताय कुक्कुटपालन कोंबडीपालन आहे म्हणजे व्यवसाय चांगला वाटत नाही. पण आपण व्यवसाय चांगला वाटण्यासाठी करायचा आहे का महत्त्वाचं आपणाला आर्थिक नियोजन करायचं आहे ह्यासुद्धा विचार केला पाहिजे शेतकरी बांधवानं. आणि 100-200-500 कोंबड्यापर्यंत जर कॅपॅसिटीनुसार जर केलं तर आपणाला कुठेही कुणाच्या पुढं हात पसरायची गरज नाही कुठल्या शासनापुढं बी हात पसरायची गरज नाही. आपलं उत्पन्न आपणच वाढवून आपले आर्थिक नियोजन करून आपलं कुटुंब कसं चालेल ह्या पद्धतीचं नियोजन ह्या व्यवसाय माध्यमातून होऊ शकतं. शेतकरी बंधूंना आपल्याला कुक्कुटपालनाबद्दल A to Z माहिती आत्ता विजय ताडसरांनी दिलेली आहे. त्यांचा अनुभव पाहता लक्षात येते की मार्केटकडे बघण्याचा अंदाज त्यांचा अचूक आहे. करार बेसवरती जे कुक्कुटपालन करतात अशांसाठी खूप चांगला सल्ला त्यांनी दिलेला आहे. स्वतःच्या बळावरती किमान 200 तरी कोंबड्या आपण केल्या तर रोजचं 1,000 रुपये आपल्या कबरत पडू शकतो. त्यांचं आपल्याकडे खूप छान असं उदाहरण दिलं. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. तुमचा अनुभव अनेक कुक्कुटपालक व्यावसायिकांना नवं उद्योजकांना नवं तरुणांना तुमच्या लाखमोलाचा अनुभव ठरणार आहे. चला तर मग आत्ता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन बातम्यांसह. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. अनिल बन्नेसह शेखर कोंडाकर, संचित TV न्यूज, महाराष्ट्र.